मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय अनदर व्लॉग। आणि आज आपण ऑन द वे आहोत टुवर्ड्स गुलमर्ग। गुलमर्ग हे एक हिल स्टेशन आहे आणि इथे येण्यासाठी श्रीनगर पासून साधारण 2.5 ते 3 तास एवढा वेळ लागतो आणि हिवाळ्यात तर हा संपूर्ण रस्ता बर्फाने झाकून गेलेला असतो। गुलमर्गला यायच्या आधीच 2 फेजेसमध्ये इथल्या वर्ल्ड फेमस रोपवे म्हणजेच गंडोला राईडचे 700 आणि 900 याप्रमाणे ऑनलाईन तिकीट्स काढावे लागतात। सो आम्ही आता गुलमर्गच्या बर्फाळ प्रदेशामध्ये एंटर करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला गंडोला राईड कंपल्सरी लागते। इथे 2 फेज आहेत, फेज 1 फेज 2। फेज 1ची तुम्हाला इझिली तिकीट मिळेल, पण फेज 2साठी तुम्हाला 10 दिवस अगोदरच प्लॅनिंग करायला पाहिजे। आम्ही 10 दिवस अगोदर प्लॅनिंग नाही केले, त्यामुळे आम्हाला प्लॅन नाही मिळणार आहेत फेज 2 दर्शन करायला। बट बघूया तुम्हाला आता दिसेल गंडोला राईड कशी असते। योगी भडकलेले आणि योगीची मस्ती म्हणजे आमची योगी आज बर्फ उडवणारा हाताळली, तिला खूप मजा आली। ती बोलते की तिला बर्फ बघायचं होतं, तिला माहिती ना बर्फ ती आकडेल। हाय, तर हेच आहे गंडोला, म्हणजे आपण याला रोपवे असं म्हणतो आणि याने आम्ही आता फेज 1ला जाणार आहोत। बिकॉज आम्ही जुलै महिन्यात आलोय, त्यामुळे आज कमी बर्फ बघायला मिळेल। सो लेट सी। सो मित्रांनो, हे राईड घ्यायला तुम्हाला तुमच्या खिशातले 700 आणि ऑनलाईन करावं लागेल। 750 रुपये तुमचे, गाईडला पण 700 जाणार आणि गाडीचे बोलणार 2-2 पण कुठं जाऊ नका, तिथून चालत तुम्ही 2 मिनिटात येत मजा आया। मी आता वरून खाली चाललोय आणि इथे आता पाऊस पण सुरू झालाय, बर्फाचा पाऊस, थंड थंड गार गार। फार कमी वेळात इथल्या वेदरमध्ये ड्रास्टिकली चेंजेस होत असतात आणि आज थंडी आणि पाऊस सुरू झालाय, जो की असा दिसतोय। नॉर्मली स्पायसी, नॉर्मली नको जास्त स्पायसी। कधी माघार न घेणारी ही तर हा होता माझा काश्मीर टूर ब्लॉग एपिसोड 2। कसा वाटला तुम्हाला आणि असा नेक्स्ट पार्ट तुम्हाला बघायचा आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय।